मी प्राजक्ता अनिल बेलाडकर, मूर्तिजापूर हायस्कूल, मूर्तिजापूर. रिसायकलिंग ऑफ गार्बेज हे माझ्या मॉडेलचं नाव आहे. वेट गार्बेज, प्लास्टिक, ड्राय गार्बेज, मेल्टिंग पॅन, बर्निंग चेंबर, कंडेन्सेशन ट्यूब, चिमनी, ड्रेनेज वॉटर सप्लाय, सेटलिंग चेंबर, ॲक्टिवेटेड चारकोल. आपण बघतो की शहराच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरं साचलेलं असते, तर त्या कचऱ्याचं आम्ही 3 पार्ट्समध्ये सेपरेशन केलेलं आहे. हे वेट गार्बेज, इथे प्लास्टिक आणि इथे ड्राय गार्बेज. तर हे जे प्लास्टिक आहे ते या ट्रॅकमधून मेल्टिंग पॅनमध्ये जाणार आणि ड्राय गार्बेज या ट्रॅकमधून बर्निंग चेंबरमध्ये जाणार. आम्ही बर्निंग चेंबरला आग लावलेली असेल, त्या आगीमुळे प्लास्टिक मेल्ट होणार आणि त्या मेल्ट झालेल्या प्लास्टिकमध्ये कणांची रेती मिसळून आपण विटा तयार करू शकतो. त्या विटा इतकं कडक आहे की आपण त्याला कितीसुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्या तुटत नाही. हे बघा. हां, आणि मग आपण जे प्लास्टिक बर्न करू, मेल्ट झालेल्या प्लास्टिकमधून जे वेपर्स निघतील ते या कंडेन्सेशन ट्यूबनी, कंडेन्सेशन प्रोसेसनी आपण त्याच्यापासून पेट्रोलसुद्धा तयार करू शकतो. आणि त्यानंतर मग आपण ड्राय गार्बेज जे बर्न करायसाठी वापरतो त्याला आपण या चिमणीमध्ये पाठवणार आहे आणि सॉरी त्याच्यातले जे स्मोक्स आहेत त्या चिमणीमध्ये येतील. त्याला आम्ही ड्रेनेज वॉटरचा सप्लाय दिलेला आहे. त्या सप्लायमुळे आम्ही इथे एक हे लावलेली आहे, जाळी. त्या जाळीमुळे पाणी सपाट्याने न पडता पावसाच्या पाण्यासारखं पडेल आणि मग ते गॅसेस वॉश आउट होऊन इकडनं फ्रेश एअर बाहेर निघेल आणि मग ते कंटॅमिनेटेड वॉटर आम्ही या सेटलिंग चेंबरला पाठवू. सेटलिंग चेंबरला तिथे आम्ही एक तुरटी ठेवलेली आहे. त्या तुरटीमुळे जे मडी वॉटर आहे ते खाली सेटल झालेलं राहणार. आम्ही या सेटलिंग चेंबरला यू टाईप शेप दिलेला आहे, त्यामुळे ते पाणी इकडे येऊन या ॲक्टिवेटेड चारकोलमध्ये येणार. ॲक्टिवेटेड चारकोलच्या प्रॉपर्टीज असे आहे की ते पाण्यामधलं क्लोरीन शोषून ॲब्झॉर्ब करून प्युरीफाय वॉटर प्युरीफाय करतं. आपण ते वॉटर पिण्यासाठी तर यूज नाही करू शकणार, पण घरातील काही कामे आणि प्लांट्सला देण्यासाठी आपण ते वॉटर यूज करू शकतो.